क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यमंत्री अतुलजी मोरेश्वर सावे यांच्या हस्ते उद्घाटन औरंगपुरा येथे करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अतुलजी मोरेश्वर सावे यांनी शहरातील नागरिकांची इच्छा होती की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळच सावित्रीबाई फुले यांच्या देखील पुतळा उभारण्यात यावा, कारण औरंगपुरा येथे खूप पूर्वीपासून शैक्षणिक हब आहे व या ठिकाणी विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन मोठे व्हावे हीच इच्छा यावेळी व्यक्त करत शहरवासियांनी स्वप्न साकार झालंय. पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडीलगेकर त्यांच्या मातोश्री यांचा पुतळा बनवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच औरंगपुरा येथील महात्मा फुले भाजी मंडईकडून उपस्थित नेत्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, प्रदेश सदस्य अनिल भैया मक्रिये, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती जयश्री कुलकर्णी, ॲडव्होकेट माधुरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल